नमस्कार, माय हॉबी माय क्रिएशन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. हे आता आपण क्रोशेचे गजरे जे बघितलेत, वेगवेगळे वेण्या बघितलेल्या आहेत, तर त्या कशा करायच्यात हे आपण आज बघणार आहोत. तर ही आंबाड्यावर घालायची वेणी आहे, किंवा मी इथं दुसरी पण अशी केलेली आहे जी आपण वेणीवर गजरा म्हणून सुद्धा वापरू शकतो. तर मी अशा मॅचिंग ॲक्च्युली केलेल्या आहेत. तर ह्याला ही जी पट्टी केलेली आहे ती जर तुम्ही गजरा नुसता करणार असाल तर ही पट्टी करायची गरज नाही आहे तुम्हाला. हा नुसताच गजरा विणून घ्यायचा आणि हा वेणीवर सुंदर दिसतो अगदी गजरा. तर आज आपण हे कसं करायचं आहे हे बघणार आहोत. त्यासाठी मी इथे ही जी सीगलची लोकर मिळते ती वापरणार आहे. 100% ॲक्रॅलिक आहे आणि ह्याच्याबरोबर देठ करायला म्हणून ही हिरवी लोकर मी वापरणार आहे. पोपटी हिरवा कलर आहे खरं तर ह्याचा. तर आपण आता बघूयात कसं करायचं ते. हिरवा किंवा पोपटी हिरव्या कलरच्या लोकरीनी आपण चेन बनवून घेणार आहोत. तर चेन करण्यासाठी मी 3 नंबरची सुई वापरलेली आहे. तर आपण आता चेन तयार करूयात. तर सुरुवातीला अशी ही लोकर घेऊन बोटावर गुंडाळून साधी गाठ मारून घ्यायची आहे आणि मग सुई ह्याच्यात घालून आपण चेन विणून घेणार आहोत. तर त्याच्यासाठी ही लोकर गुंडाळायची आणि ह्या चेनमधून काढायची. परत लोकर गुंडाळायची सुईवर, ह्या चेनमधून काढायची. तर अशा तुम्ही, तुम्हाला किती मोठा गजरा हवा आहे ह्याच्याप्रमाणे तुम्ही करू शकता. आता मी साधारण 150 ते 200 चेन केलेल्या आहेत. हां, जर गजरा करणार असाल तर तुमच्या वेणीच्या उंचीप्रमाणे करू शकता. आणि जर आंबाड्यावर माळण्यासाठी वेणी हवी असेल तर मात्र मला असं वाटतं की तुम्ही 100 तरी कमीत कमी ते 150 चेन करावेत. तर अशा मी 150 चेन करून घेतेय. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी 150 चेन करून घेतलेल्या आहेत. आणि मग याच्या शेवटच्या जी चेन आहे त्याच्यात आता मी 3 नंबरच्याऐवजी पाकळ्या करायच्या आहेत म्हणून 3.5 नंबरची सुई घेते. तर ह्याच्यात घालून जर गजरा करणार असाल तर पट्टी करायची गरज नाही आहे. पण आंबाड्यावरची वेणी करणार असाल तर पट्टी केली की तो गजरा बांधायला बरं पडतो. म्हणून मी ही पांढरी लोकर घेते, ह्याच्यातून अशी काढते. पांढरी लोकर एका हातावर गुंडाळून एक चेन करून घेते. आणि नंतर पुढच्या टाक्यामध्ये सुई आत घालून लोकर घेऊन सुईवर सिंगल क्रोशे केला मी. तर अशा प्रकारे 20 सिंगल क्रोशे करून घ्यायचेत. तर ही जी हिरवी लोकर आहे ही मी साखळीबरोबरच घेतलेली आहे कारण आपल्याला ही नंतर लागणार आहे. तर ही सुई आहे, सुई ह्या चेनमध्ये घालायची, बाहेर काढायची. हा हिरवा आणि ह्याचा जो पांढरा तुकडा आहे तो मी घेतलेला आहे. बाहेर काढून इथून लोकर घ्यायची आणि इकडून बाहेर काढायची. अशा प्रकारे 20 सिंगल क्रोशे करून घ्यायची म्हणजे गाठ मारायला ती व्यवस्थित बरं पडतं. तर अशा प्रकारे मी 20 सिंगल क्रोशे करून घेतलेले आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20. त्याच्यानंतर हा 3.5 mmचं सुई आहे. तर ह्याच्यात आपण 3 चेन विणून घेणार आहोत. 1, 2, 3. नंतर मग 4 डबल क्रोशे घालायचे. त्याच्यासाठी सुईवर एकदा लोकर गुंडाळायची आणि अलीकडची जी चेन दिसते इथे त्याच्यात घालायचा सुई. बाहेर काढून सुईवर लोकर गुंडाळून 3 झालेले आहेत आणि हा गुंडाळून 4 होत आहेत. मग 3 आणि 2 आणि 2 आणि 1 असं सिंगल क्रोशे केलेलं आहे. 1 सिंगल क्रोशे आणि ही 1 3 ची 1 साख
साखळी झालेली आहे हा एक, तर टोटल हे पकडून पाच करायचे आहेत, म्हणजे चार डबल क्रोशे आणि हिचे आहेत, तर दोन झालेले आहेत. आता तिसरा सिंगल क्रोशे, सुईवर लोकर गुंडाळून चेनमधून बाहेर काढायची, लोकर घ्यायची, परत एक चेनला गुंडाळून दोन आणि एक, तिसरा झालेला आहे. चौथा करायचा आहे, तीन लोकर गुंडाळून दोन नंतर एक, चार झालेले आहेत. आता शेवटचा, तीन लोकर गुंडाळून दोन आणि नंतर एक. नंतर आता ही चेन अशीच ठेवायची, इथनं बाहेर काढून हे जे आपण तीन सिंगल क्रोशे केलेले आहेत, तर याचा शेवटचा जो टॉपचा आहे चेन, त्याच्यामध्ये सुई घालायची. ही जी आपण सोडलेली आहे शेवटची चेन, ती आत घ्यायची, इकडनं ओढून घ्यायची. ओढलं की आता दोन परत चेन घालायच्यात, एक आणि दोन. आणि ह्या ज्या आपण ज्या चेनमध्ये केलेली आहे ना हे पाच डबल क्रोशे, तर काय करायचं, मागच्या साईडनी मागची जी साईड आहे त्यातून सुई आत घालायची, आत घालून इकडनं बाहेर काढायची. बाहेर काढली की ही लोकर गुंडाळायची, इकडनं परत बाहेर काढायची. सुईवर दोन गुंडाळे आहेत, तर आता एक करून इथं स्लिप स्टिच करायची, ओढून घ्यायचं. नंतर आता ही हिरवी लोकर घ्यायची, हिरवी लोकर घेतली की ह्याला परत एक स्लिप स्टिच करायचा, हिरवी लोकर सुईवर घेऊन पांढऱ्या चेनमधून काढून ओढून घ्यायचं. आणि मग नंतर पुढची जी चेन आहे त्या चेनमध्ये सुई घालायची, हिरवा लोकर घेऊन सुईवर घेऊन, एक लोकर परत सुईवर घेऊन दोन्ही चेनमधून काढून सिंगल क्रोशे करायचा. झालं, परत मग आता व्हाईट वूल घ्यायची, तीन चेन करायच्यात, एक दोन आणि तीन. झाल्या, हे हिरवं ओढून घ्यायची लोकर. मग आता परत आपल्याला आता इथं जी एक चेन आपण केलेली आहे हिरव्या लोकरीने, त्याच्यातून आपण आता चार वेळा डबल क्रोशे करायचे, तीन एक सुईवर घेऊन दोन आणि मग एक. एक झाला, दोन, तीन आणि चार, तर टोटल किती झाले, पाच झाले. ही आपण एक चेन केलेली इथे, चेनची साखळी, एक दोन तीन चार पाच. इथला जो वरचा आहे वन टू आणि हा जो थर्ड आहे त्याच्या आतमध्ये सुई घालायची, ही जी चेन सोडली ती सुईवर घ्यायची, ओढून घ्यायचं इकडनं, नंतर दोन चेन, नंतर मग मागून इथून ही जी स्पेस दिसते तुम्हाला ही खाली, त्याच्यातून मागून सुई पुढे घ्यायची, लोकर गुंडाळायची, मागे घ्यायचं, ह्या चेनमध्ये घालायचं आणि एक स्लिप स्टिच घालायचं. स्लिप स्टिच घातलं, ओढून घेतलं की मग परत हिरवी लोकर घ्यायची, हिरव्या लोकरीने एक स्लिप स्टिच, पांढरी लोकर ओढून घ्यायची. नंतर पुढची जी चेन आहे त्याच्यामध्ये सुई घालून हिरवी लोकर सुईवर घ्यायची आणि पांढरी, बघा पांढरा मी वूल कायम हा बरोबर घेते याच्या, घालून एक सिंगल क्रोश. आता परत आपण तिसरी कळी करणार आहोत, त्याच्यासाठी आता व्हाईट वूल घेतलं आहे सुईवर, एक दोन तीन चेन केलेले आहेत, हिरवी लोकर ओढून घेतलेली आहे आणि ही जी आता चेन स्पेस आहे ह्याच्यात आपण चार डबल क्रोशे, म्हणजे टोटल किती होतात, पाच होतात. मग एक दोन तीन चार,
तर हे टोटल 1 2 3 4 5 झाले. आता इथं 1 2 आणि थर्ड साखळीमध्ये, माफ करा मी अधूनमधून इंग्लिशमध्ये बोलती आहे कारण माझ्या 1-2 नॉन महाराष्ट्रीयन मैत्रिणींना सुद्धा बघायचं आहे हे कसं करायचं आहे गजरा. तर ह्याच्यातून ओढून घेतला, 2 चेन घातल्या, नंतर मागे ही जी स्पेस आहे इथून मागून सुई घातली, इकडनं बाहेर घातली की हा लोकर घ्यायची सुईवर, मागे घ्यायचं स्लिप स्टिच टाकायचा, परत सरळ करायची ही कळी, ओढून घेतलं की हिरवी लोकर घ्यायची, हिरव्या लोकरीने अजून एक स्लिप स्टिच घालायचा, व्हाईट लोकर ओढून घेतली की पुढच्या चेनमध्ये परत एक सिंगल क्रोशे. अशा प्रकारे पूर्ण कळ्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत. तर अशा प्रकारे ही मला वेणी करायची, त्याच्यामुळे बघा मी 20 ही एक पट्टी करून घेतली सिंगल क्रोशेची आणि नंतर अशा कळ्या केलेल्या आहेत. तर आपण मोजूयात आता किती कळ्या झालेल्या आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 132 132 133 134 135 136 137 148 145 146 47 48 49 50. तर अशा प्रकारे 150 बर्ड झालेले आहेत. तर हा तुम्ही गजरा म्हणून पण वापरू शकता वेणीवर. तर आपण आता ह्याची वेणी कशी बांधायची करायची हे बघूयात. तर त्यासाठी मी एका सुईमध्ये लोकर घेतलेली आहे आणि इकडून ज्या चेनमध्ये आपण कळी तयार केलेली आहे ना बड, तर तिथं बघा एक असा होल तयार झालेला आहे. तर ह्याच्यामध्ये मी अशी ही सुई घातलेली आहे, इथून मागून घातली सुई की इकडून परतची दुसरी स्पेस आहे दुसऱ्या कळीमध्ये त्याच्यात सुई घालायची, इकडून बाहेर आणलं की मग मागे गेले ही लोकर, मग मागून ह्या स्पेस जी दिसते तुम्हाला इथे मध्ये तर इथून बाहेर आणायची, मग बाहेरून परत इकडे घ्यायचं, इकडून पुढच्या साईडनी आत घालायची, परत इकडून तुम्ही बघत असाल मी बरोबर चेन स्पेसमध्ये ही लोकर घालतीये. तर मी खरं तर काय केलंय, ह्याला लोकर एवढी लागत नाही 150 एवढी, तरी मी आता दाखवण्यासाठी जास्त घेतलेली आहे, नाहीतर मी काय करते थोडं विणते, मग ह्या साईडनी अशी लोकर पकडायची आणि इकडून सपोज तुम्ही विणलंय इथपर्यंत झालेलं आहे तर इथून असं थोडंसं असं ओढून घ्यायचं, आणि मग ही लोकर कमी लागते ना कारण वेणीला आपण हे ओढून घेत असल्यामुळे फार काय लोकर लागत नाही. बघितलं त्यास आणि गोल ओढून घेतलं की मग मध्ये थोडंसं हिरवं पण दिसलं पाहिजे ते बघायचं, म्हणजे पण दिसताना छान दिसतं. आणि अशा प्रकारे हे मध्ये ओढून घ्यायचं, इकडनं पण थोडंसं केलं की असं तुम्हाला विरळ हवा असाल तर थोडासा असा हे केला तरी चालेल, घट्ट हवा असेल तर एकदम जोरात करून घ्यायचं. अशा प्रकारे एकदा मागे, हे आता आपण मागून आणलेलं आहे तर पुढच्या याला मागून पुढे घ्यायची आहे बरोबर, आपल्याला दिसतंच तिथे खोल असा तयार होतो. तर त्याच्यातून घातलं की एकदा पुढून एकदा मागून असं घातलं की बरोबर ते त्याच जागी जर तुम्ही घातलं ना तर हे ओढायला पण बरं पडतं आणि दिसतानाही छान दिसतात, म्हणजे सगळ्या एकाच ह्याच्यावर येतात ना, म्हणजे इथंच जर तुम्ही चेन स्पेसमध्ये बरोबर घातलं
सगळ्या त्या दिसताना पण छान दिसतात. तर अशा प्रकारे आपण पूर्ण 150 कळ्यांमध्ये 150 बर्ड्स जे आपले तयार झालेले आहेत त्याच्यामधून हे असं ओढून घेणार आहे. आणि मध्ये मध्ये काय करायचं, जेव्हा वाटेल लोकर संपत आली तेव्हा हे असं ओढून घ्यायचं थोडं 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 थोडं, म्हणजे मग त्रास होत नाही एकदम ओढण्या ओढायला. असं थोडं थोडं केलं करत राहायचं आपण आपलं मध्ये मध्ये. उद्या आमचा डान्स प्रोग्राम आहे ब्रिटिश हाय कौन्सिल रेसिडेन्समध्ये, तर ते दिवाळी सेलिब्रेट करणार आहेत आपली. तर त्याच्यासाठी आम्ही डान्स करतो आहे, त्याच्यासाठी मी हे 3-4 कलरचे गजरे करते आहे. तर हे जेव्हा तुम्ही घालाल ना सुई, तेव्हा हे जर खाली असेल पाकळी अशी वरती सरळच करून घ्यायची लक्षात ठेवा, नाहीतर मग ते गाठ बसल्यासारखं होऊन जाईल त्याला. तर अगदी लक्षात ठेवून ही जी चेन आहे ही अशी करून नाही घ्यायची, तर ही गाठ बसेल आणि मग ओढायला त्रास होईल. ही सरळच अशी घ्यायची, ही जी चेन आहे खाली दिसते ना ही अशी सरळ आली पाहिजेत ही चेन, म्हणजे मग ते ओढून गुंडाळायला बरं पडतं. थोडा वेळ लागतो करायला पण आपण करून आपणच घालायचं, त्याचं सॅटिस्फॅक्शन पण वेगळंच मिळतं. शिवाय आपण हे करून कोणाला गिफ्ट पण देऊ शकतो. माझ्या एका मैत्रिणीला मोगऱ्याचा गजरा पाहिजे होता खरं तर, तिने मला सहज म्हणाली की खरंच इथं मोगऱ्याचा असा गजरा आर्टिफिशियल केला तर कसं होईल. मग मी पहिल्यांदा क्लेचा केला गजरा आणि आम्ही एका डान्स प्रोग्रॅमला मग तो क्लेचा गजरा घातला सगळ्यांनी. आणि मग नंतर विचार केला की काहीतरी असं केलं पाहिजेत की जे वॉशेबल होईल आणि गजरा छान पण दिसेल, दरवेळेला वापरू शकतो. आणि मग एक दिवस असंच सहज मनात आलं, म्हटलं का आपण ट्राय करायला काय हरकत आहे क्रोशेनी असं काहीतरी करून. आणि मग ही एकदम मला आयडिया सुचली, बराच वेळ ट्राय केला मी आणि शेवटी जमला तो गजरा म्हणून पण वापरला मी, आंबाडा म्हणून पण वापरला. तर त्या उद्याच्या डान्ससाठी आम्ही हत्ती पण केलेले आहेत, दिवाळीचा डान्स आहे त्याच्यामुळे हत्ती. आणि मग नंतर आरती थाळी आहे, दोघीजणी आरती थाळी घेत आहेत, मग दोघीजणी हत्ती घेत आहेत, असं काय काय त्या डान्समध्ये आम्ही केलेलं आहे. त्यासाठी तुम्ही बघत असाल काय काय ठिकाणी काळे काळे लाल असे पेंटिंग करून मी, माझी आई, माझी लेक, माझा नवरा सगळं आणून द्यायचं काम करतो. माझी मोठी लेक होती तेव्हा ती पण काय काय करायची, तिला खूप मिस करतो आहे आम्ही. तर अशा प्रकारे हा गजरा तयार झालेला आहे आणि ही जी लोकर आहे मी आता तुम्हाला दाखवायचं म्हणून खरं तर जास्त घेतलेली आहे, पण ही जी लोकर आहे ती तुम्ही आयदर क्रोशी सुई घेऊन पण करू शकता किंवा ह्या सुईनी पण, परत आता मी इकडनं घेतलेलं आहे इकडून मी बाहेर काढलेलं आहे, तर मी इथे पुढच्या टोकाला नेऊन ठेवलं आहे. मग मी इथं खाली असं विणून टाकणार आहे आणि ही लोकर इथेच लपवणार आहे अशा प्रकारे. तर अशा प्रकारे हा काळ्या कलरचा मॅचिंग गजरा तयार झालेला आहे, त्याला ही पट्टी आणि हे बाकीचे पण गजरे तुम्ही बघू शकता मी केलेले आहे. तर एकीला नुसतीच अशी चेन पाहिजे होती बांधायला, तर मी काय केले इकडनं चेन करून घेतली मोठीच्या मोठी आणि इकडनं तुम्ही फक्त असं ओढलं की हा टाईट, आणि मग ते तुम्ही असं आंबाड्याला गुंडाळू शकता. तर तुमची मर्जी आहे, आयदर तुम्ही अशी पट्टी करू शकता किंवा नुसती चेन. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करा या व्हिडिओवर तुम्हाला कसा वाटला, आणि हो सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका था,
बरं एक मिनिट, मी तुम्हाला हत्ती दाखवते आम्ही केलेली.